लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थांचे 108 फूट उंचीचे ब्रॉन्झचे भव्य शिल्प अक्कलकोट येथे साकारण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. स्वामी महाराजांची 108 फुटाची मूर्ती आपण अक्कलकोटच्या राम तलावामध्ये स्थापित करत आहोत. त्या मूर्ती आपण लोक वर्गणीतून करणार आहोत. अक्कलकोटला मला बेसिकली एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून करायचं. स्वामी महाराजांच्या कृपेमुळे बरेचसे लोक अक्कलकोटला येतात आणि तिकडं सुविधा नसल्यामुळे लोक राहत नाही. जर का आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर अक्कलकोटचं लोकेशन एकदम सेंट्रली आहे. तिथून आपल्याला गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर हे सगळ्या देवस्थान जवळच असतात. तरी अक्कलकोटमध्ये राहत नाहीत लोक, का तर त्यांना राहायची सोय नसल्यामुळे आपण हे आपण चालू करणार आहोत. त्याच्याबरोबर आपण बरेचसे प्रोजेक्ट चालू करणार आहोत अक्कलकोटमध्ये. सुरुवात आपण स्वामी दिव्यदर्शनाने करणार आहे. हा अराउंड 40 एकरचा परिसर आहे. तिथं आपण स्वामी महाराजांची 108 फुटाची मूर्ती, त्यानंतर आपण स्वामी महाराजांचं जीवनचरित्राचा एक वॉक थ्रू करणार आहे. मग आपण तिथे एक हॉस्पिटल करणार आहोत, आपण एक गार्डन करणार आहोत आणि आपण तिथं बेसिक एक वॉकिंग ट्रॅक करणार आहोत. कारण अक्कलकोटमध्ये लोकांना चालायला ॲज अ वॉकिंग ट्रॅक म्हणून नसल्यामुळे तिथं आपण एक वॉकिंग ट्रॅक पण करणार आहोत. आणि तिथं बेसिकली टुरिस्ट लोकांना अट्रॅक्शन करण्यासाठी मी अक्कलकोटमध्ये ऑलरेडी 4 दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज क्रिएट केलेल्या आहेत. त्यातली ही स्वामी दिव्यदर्शन म्हणजे 1 दिवसाची ॲक्टिव्हिटी आहे. आणि बाकीचे तुम्हाला आपण 16 तारखेला भूमिपूजन ठेवणार आहे. तोपर्यंत आपला मास्टर प्लॅन आणि सगळं फिक्स होईल. तेव्हा आपण परत पुढची चर्चा परत करू.